बालमित्रांनो, तुम्ही आपल्या शाळेतील शिक्षिकांनी यूट्यूबवर अपलोड केलेले परिपाठाचे अभ्यासाचे व्हिडिओ बघितलेच आहेत आणि ते तुम्हाला आवडलेही आहेत हे मला तुमच्या आईबाबांच्या प्रतिक्रियांवरून समजले. बघा, परिपाठाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती वेगवेगळी माहिती मिळाली, हो की नाही? तुम्ही रोज एखादी कलाकृतीची वस्तू तयार करायला शिकलात, घरातील साहित्य वापरून नवीन नवीन प्रयोग करायला शिकलात. प्रत्येक घटनेच्या मागे काय वैज्ञानिक कारण आहे हे तुम्हाला समजले. रोज नवीन इंग्रजी आणि संस्कृत शब्द शिकलात. वेगवेगळ्या विषयावरील विस्तृत माहिती तुम्हाला मिळाली आहे, हो की नाही? तसेच रोज छानशी बोधपर गोष्टसुद्धा आम्ही तुम्हाला सांगत होतो. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे खूप गोष्टींचे ज्ञान मिळाले आहे. बालमित्रांनो, मला सांगा, एवढे वेगवेगळे ज्ञान मिळाल्यावर ते आपल्याच जवळ ठेवावं का? नाही, ज्ञान हे इतरांना दिल्यानेच वाढत असते. मग तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही परिपाठात जी माहिती तुम्हाला मिळाली आहे ती तुमच्या इतर भावंडांनाही मिळावी? आणि हो, तुमच्या मित्रांना त्यांच्या अभ्यासातील एखादा धडा किंवा कविता समजली नसेल तर ती त्यांना आपल्या शाळेच्या चॅनलवर मोबाईलवर कशी बघायची हे सुद्धा सांगा. मग ही सगळी माहिती तुमच्या मित्रांना मिळायलाच पाहिजे की नाही? मग यासाठी आपल्याला काय करता येईल? मी सांगते, मी यासाठी तुम्हाला एक उपक्रम सांगणार आहे. तुम्ही आपल्या शाळेच्या यूट्यूब चॅनलवरील माहिती तुमच्या इतर मित्रांना भावंडांनाही नक्की दाखवा बरं का, आणि त्यांना हा परिपाठ आवडला का, त्यांचे याबद्दल काय मत आहे हे आपल्या एका वहीत नावासहित नोंदवून ठेवा. पुन्हा आपली जेव्हा भेट होईल तेव्हा मी तुमची ही वही नक्की बघणार आहे. आता ही माहिती कशी दाखवायची यासाठी हा पुढील व्हिडिओ बघा. ओके.